ठाण्याच्या वागळे इस्टेट इथल्या रामनगर परिसरात असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन अर्थात ITI मध्ये विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. विद्यार्थ्यांना पेपर पुनर्तपासणीचे दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे या विद्यार्थ्यांनी कार्यालयामध्ये घुसून तोडफोड केली. या ITI मध्ये तब्बल 500 विद्यार्थी शिक्षण घेत होते. हे सर्व विद्यार्थी अन्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले, मात्र नुकत्याच घेण्यात आलेल्या सहामाहीच्या परीक्षेमध्ये 500 विद्यार्थ्यांपैकी केवळ 25 विद्यार्थी पास झाले, तर उर्वरित सर्व विद्यार्थी एकाच विषयात नापास झालेत. प्राचार्यांनी मुलांच्या तक्रारीची आणि आंदोलनाची दखल घेत पेपर पुनर्तपासणीचे तयारी दर्शवली होती, मात्र या घटनेला 10 दिवस उलटून सुद्धा दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे संतापलेल्या या विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी अज्ञात विद्यार्थ्यांवर श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आज जेव्हा 11व्या दिवशी आज जेव्हा सर्व इथे विचारपूस करायला आलेले, तेव्हा प्रिन्सिपल फोरमॅन पाटील सर त्या मुलांना सांगतात की प्रिन्सिपल बांद्राच्या मीटिंगमध्ये, आणि प्रिन्सिपल असे गेटवरून आमच्या समोर येत आहेत आणि आम्हाला सांगतात की प्रिन्सिपल येणारच नाहीत, म्हणून प्रिन्सिपल उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. याच्याशिवाय रिझल्ट लागणार नाही किंवा लागले आहेत ह्याच्यावरती काही अजून त्यांनी पर्याय सांगितले नाहीत, आणि विद्यार्थ्यांना पण काहीच पर्याय दिले नाहीत, म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे हे इथे तोडफोड करण्यात आली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.